राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाने राजकीय आरक्षण गमावलं। आगामी निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर अन्य लोकांना निवडून आणण्यासाठी सरकारने केलेलं हे षडयंत्र आहे असा आरोप भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। राज्य सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत। सरकारचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी उद्या भाजपच्या वतीने राज्यात 1000 ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली। या सरकारने पुन्हा एकदा आपला नाकर्तेपणा सुप्रीम कोर्टामध्ये दाखवला आणि या महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा ओबीसीला जाणीवपूर्वक ओबीसीच्या सीट्सवर सुभेदार आणि पैसेवाले लोक लढवण्याकरता केलेलं षडयंत्र आहे। त्यामुळं आता तर आम्ही ठरवलं आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यामध्ये शहराच्या सर्व विभागामध्ये भारतीय जनता पार्टी उद्या 11 वाजता आंदोलन करणार आहे आणि या महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी बुरखा 1000 ठिकाणी आंदोलन करू उद्या। राज्यातल्या आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकील न दिल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला। यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते। ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आघाडी सरकारने गेल्या 6 महिन्यात काही हालचालीच केल्या नाहीत। इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला सरकारने निधीही दिला नाही। या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला।